टेकवाड्यातील वीररेणी चंदंबा दूध उत्पादक महिला सहकारी संघाची 19वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. पारदर्शक व्यवहार या तत्वावर चालणाऱ्या मलिकवाड येथील वीररेणी चंदंबा दूध उत्पादक महिला सहकारी संघाला 4,92,000 नफा झाल्याची माहिती संस्थेच्या सेक्रेटरी पल्लवी पाटील यांनी दिल्या. त्या येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित संस्थेच्या 19व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेच्या चेअरपर्सन यशोदिता अभिजित पाटील या तर संस्थेचे संस्थापक बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील पुढे बोलताना म्हणाल्या, संस्थेत अहवाल सालात 572 दूध उत्पादक सभासद असून 4,50,000 लिटर दूध संकलन करण्यात आले आहे. संस्थेने 1,97,37,000 दूध बिलाचे वाटप करून संस्थेने अहवाल सालात 4,92,720 रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. हे बदल आदर्शवत होण्याच्या दृष्टीने परिवर्तनासाठी खुल्या आर्थिक धोरणामुळे सर्व क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण निर्माण होत असताना सहकार चळवळी जिवंत ठेवणे व समाजवादाची संकल्पना प्रत्यक्ष उतरवण्याची सहकारी संस्थांनी सुदृढ होणे ही काळाची गरज भासत आहे. प्रगतीचे सिंहावलोकन करताना संघाचे फंड्स, मालमत्ता व ताळेबंदाचे आकडे यावरून प्रगतीचा कसा आलेख आम्हाला ठेवता आला हे आपला दिवसभरून दिसून येईल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय कार्यात सामाजिक बांधिलकीचा उदात्त हेतू समोर ठेवून दूध उत्पादकांच्या हिताबरोबर शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन किंवा एकत्र येऊन काय करून दाखवतील म्हणून त्यांनी विचार करून ही संस्था चालू केली. सरस्वती महिला को ऑपरेटिव्ह सोसायटी 22 वर्ष झालं चालू करत आहे. त्यामध्ये मला वाटते पहिल्यांदा ज्यावेळेला संस्था चालू केला त्यावेळेला 15 ते 16 सभासद हजर होते. त्यावेळेस त्यांनी आपल्या गावासाठी आपल्या गावात कुठली जात केली ठेवली नाही, कुठला धर्म ठेवला नाही. प्रत्येक धर्माच्या प्रत्येक जातीच्या सर्व महिला एकत्र करून सभासद करून घेतले आणि महिला चालू केली. ही महिला आता जवळजवळ मला वाटते 700 ते 800 सभासद या बँकेत आता चालू आहे. तसेच हे करत असतानाही त्यांनी आम्ही दुसरा एकदा विचार केला असं इथे नव्हते आणि दुसरा आम्ही आपण काय विचार करू शकतो. त्यामुळे त्यांनी विचार करून करून वीर आणि चंदमा दूध उत्पादक सहकारी संघ ही संस्था सुद्धा त्यांनी चालू केली. मला वाटतं जवळ ज्या वेळेला पहिल्यांदा ही संस्था डेअरी चालू केली त्यावेळेला 10 ते 15 फक्त सभासद होते. आता जवळजवळ 300 ते 400 सभासद या डेअरीमध्ये आहेत. त्यांनी या दोन्ही संस्थेच्या मार्फत आम्हा सर्वांना मलिकवाड गावच्या सर्व सभासदांना असतील, नॉन मेंबर असतील, मेंबर असतील, त्या सर्व गरजू महिलांना किंवा गरजू विद्यार्थ्यांना असतील, शाळेच्या शिक्षणासाठी असतील किंवा नोकरीच्या डोनेशनसाठी असतील, गाई म्हशी घेण्यासाठी असतील किंवा घर बांधण्यासाठी असतील किंवा सभेत संस्थेच्या व्हाईस चेअरपर्सन गीता कोळी, सरस्वती महिला सोसायटीच्या चेअरपर्सन शोभा पाटील, सुलोचना कट्टीकर, नरहरी देशपांडे, निवास पाटील, राजेंद्र पाटील, अब्दुल जमादार, मल्लिकार्जुन कांबळे, देवप्पा संगपाळ यांच्यासह नागरिक सभासद ग्रामस्थ उपस्थित होते.